नमस्कार. एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता वळूयात एका विशेष बातमीकडे. आषाढी कार्तिकीचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा. वारीचं अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं यंदा पालखी सोहळ्यामध्ये वारी नारी शक्तीची या उपक्रमा अंतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी काढली आहे. इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक मनोनीय सावयाचे. वारीत लक्षावधी भाविक सहभागी होत असतात. वारकरी महिलांचा लक्षणीय सहभाग हेही पालखी सोहळ्याचं विलक्षण वैशिष्ट्य. वारीचं हे अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं यंदा पालखी सोहळ्यामध्ये वारी नारी शक्तीची या उपक्रमा अंतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी काढली आहे. या चित्ररथाचा आणि दिंडीचा शुभारंभ 27 जूनला पुण्यात शनिवारवाड्यात झाला. शुभारंभासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर तसेच पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देखील उपस्थित होत्या. तसेच यावेळी संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आजच्या काळात महिला सक्षमीकरण करणं महत्वाचं आहे. महिलांचे अधिकार महिलांना माहीत करून देणं तसेच त्यांच्या आरोग्याचं महत्व त्यांना पटवून देणं हे देखील अन्य गोष्टींप्रमाणे महत्वाचं आहे. एकंदरीत या सर्व गोष्टींमधून ही दिंडीची संकल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरवली गेली. या संकल्पनेबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाजी रहाटकर यांनी आणखी काय सांगितलंय ते बघूयात. आज आपल्या सोबत आहेत विजयाताई रहाटकर, जे नेहमीच आयोगाच्या अध्यक्ष झाल्यापासून विविध प्रकारचे उपक्रम नेहमी राबवत असतात. ह्या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे वारी नारी शक्तीची असा हा उपक्रम आहे. आपण थेट ताईंशी संवाद साधणार आहोत. ताई, एकंदरीत हा उपक्रम संकल्पना कशी आली? यावर्षी वारीच्या निमित्तानं वारी नारी शक्तीची हा उपक्रम महिला आयोग राबवतो आहोत. आपल्याला माहिती आहे की महिलांच्या सक्षमीकरणाकरता आपल्याला अजून खूप काम करायचं आहे आणि मग हे सक्षमीकरण करण्याकरता महिलांच्या संरक्षणाकरता त्यांच्या आत्मरक्षेकरता अनेक अनेक कायदे आहेत. हे कायदे तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजेत हे प्रमुख काम राज्य महिला आयोगाचं आहे. याच्यासोबतच जोपर्यंत योजना तळागाळातल्या महिलांच्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांचं सक्षमीकरण होऊ शकत नाही आणि त्यांना सन्मान मिळत नाही. म्हणून मग ह्या योजना पण त्यांना माहिती झाल्या पाहिजे असं सगळं लक्षात घेऊन महिलांचे अधिकार त्यासोबतच महिलांचं स्वास्थ्य व महिलांचं आरोग्य आणि या सबलीकरणाच्या योजना या सगळ्यांना घेऊन आम्ही वारी नारी शक्तीची हा उपक्रम दोनही वारीमध्ये म्हणजे माऊलींच्या वारीमध्ये आणि संत तुकोबारायांच्या पालखीमध्ये या दोन्ही ठिकाणी दोन्ही मार्गावर आपले राज्य महिला आयोगाचे चित्ररथ आहेत जे या महिला सक्षमीकरणाच्या विषयावरचा अवेअरनेस करणार आहे. या संपूर्ण वारीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की महिलांचं हायजीन महिलांची स्वच्छता आणि त्यांचं आरोग्य हे आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. ते कुटुंबाचा कणा आहे पण आजही अजून आपण फार लक्ष देत नाही आहे. म्हणून सॅनिटरी नॅपकिन्स तिथं आमच्या या व्हॅन्सवर रथावर उपलब्ध असणार आहेत आणि याच्यावरचा अवेअरनेससुद्धा केला जाणार आहे. सगळ्या वयोगटातल्या महिला आहेत, ज्यांना आवश्यकता आहे त्या नॅपकिन्स घेतील पण ज्या महिलांना आवश्यकता नाही पण त्यांची नात आहे त्यांची मुलगी आहे त्यांची नातेवाईक मुलगी आहे तिला त्या नक्की अवेअरनेस करू शकतात. म्हणून हा आज महत्त्वाचा उपक्रम केलेला आहे. या वारीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक रोज सामील असणारे, एक दिवस उद्योजक, एक दिवस डॉक्टर्स आहेत, एक दिवस ॲडव्होकेट्स आहेत, एक दिवस ज्या शेतकरी महिला आहेत, अशा पद्धतीनं रोज वेगवेगळे गट याच्यामध्ये सामील होणार आहे. आणि ज्या ठिकाणी वारीचा मुक्काम आहे त्या सगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी महिला सक्षमीकरणावरचे चित्रपट दाखवले जाणार आहे. एक फिरता चित्रपट महोत्सवसुद्धा इथं होतो आहे. एकंदरीतच सक्षमीकरणाला सगळ्यांनी हातभार लावावा आणि समानतेच्या दिशेने जावं या पद्धतीनं प्रयत्न हा राज्य महिला आयोगाचा या वारीमध्ये आहे. नक्कीच ताईंनी खूप चांगला संदेश दिला की सक्षमीकरणाकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, त्याचं एक छोटंसं पाऊल उचललेलं आहे. चित्ररथ दिंडीला पाठिंबा देण्यासाठी चक्क अमेरिकेहून एक व्यावसायिक भारतात आलेत. इतकंच नाही तर बाल हक्क आयोगावर काम करणाऱ्या महिला आणि इतर महिला देखील यावेळी उपस्थित होत्या. पुणेकर महिलांना काय संदेश द्याल हे विचारल्यावर
महिलांना जात धर्म शहर नसतं असं अनोखं उत्तर देखील यावेळी मिळालं. बघूयात काय म्हणाले चित्ररथ दिंडीला आवर्जून पाठिंबा देणारे लोक. या महिला सक्षमीकरणाच्या कार्यासाठी बरेच विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत, आपल्याबरोबर आहेत, व्यावसायिक मान्यवर आहेत आपल्याबरोबर. आपण त्यांचे संपर्क साधत, सर आपण एकंदरीत ह्या कार्यक्रमाला आलात, आपण अमेरिकेमध्ये राहिलात, परंतु महिलांसाठी किंवा महिला सबलीकरणासाठी किंवा भारतासाठी, स्वतःच्या देशासाठी आपण भारतात आलात आणि काहीतरी करण्याचं एक विजन डोक्यात ठेवलं, काय सांगाल? करेक्ट. जवळजवळ आता शिक्षणासाठी अमेरिकेत गेलो, त्याच्यानंतर जवळजवळ 17 वर्ष नोकरी केली तिथे, पण कुठेतरी परत यावं आणि इथे कारभार सुरू करून व्यवसाय सुरू करून लोकांना आणि विशेषतः महिलांना रोजगार मिळावा आणि त्याच्यासाठी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेंडिंग मशीन आहेत, कॉम्पोस्ट मशीन आहेत, बँकेची मशीन आहेत आणि मेजॉरिटी जर का आमच्या कंपनीमध्ये एम्प्लॉईज बघितले तर त्या सगळ्या महिलाच आहेत आणि बी पासून ते टेक्निशियनपर्यंत सगळे जे व्यवस्थित सॉफ्टवेअर किंवा सोल्डरिंग सगळं कामं त्या करू शकतात. तर त्याच्यामुळे आता जो आपण म्हणतो की महिलांना नोकऱ्या, अगदी जबरदस्त प्रमाणे ते कामं करतात आमच्या ज्या सगळ्या उपक्रमामध्ये मॅडमची साथ आपल्याला नक्कीच असते, त्याच्याशिवाय होतच नाही. आपण मॅडमशी संवाद साधणार आहोत, आपण मॅडमशी संवाद साधणार आहोत. मॅडम, हे एकंदरीत कसं तुमच्या संकल्पना सरांच्या डोक्यात आली आणि तुम्ही त्यांना साथ द्यायचं ठरलो, नक्की काय झालं? बरोबर आहे, विचार एकत्रच सुरुवात झाले. सगळ्या ऑपरेशनचं मी बघते, टेक्नॉलॉजीचे ते बघतात आणि त्याच्यासाठी मग सगळा ताळमेळ हो आपले हो त्याचे सोशल इश्यूज, मग इमोशनल इश्यूज, नोकऱ्यांचे प्रॉब्लेम्स, हे सगळं सांभाळूनच आम्ही पूर्ण म्हणजे एका फॅमिलीसारखं वी आर वर्किंग. वी आर ऑलमोस्ट 100 एम्प्लॉईज. सगळं करत असताना एकंदरीत बाहेरचं जग आणि घरचं जग कसं मॅनेज करता? ॲक्च्युली इट्स अ म्हणजे आपला प्रस्पेक्टिव्ह आणि आपण बॅलन्सिंग प्रत्येक क्षणालाच असतो. तो कुठेही असले तुम्ही, बाहेर असेल इथे असेल, शेवटी ते कामातच येते. तर दॅट इज व्हॉट डिनोट्स एव्हरीथिंग. आपण सगळेजण ह्या कार्यक्रमामध्ये विविध महिलांशी संवाद साधणार आहोत. मॅडम, आपण ह्या ठिकाणी आलात एकंदरीत काय, आपण कशासाठी आलात, नारी शक्तीचं सबलीकरण करण्यासाठी आलात, काय एकंदरीत आपल्या डोक्यात विचार आहेत? मी ये सबका साथ सबका विकास के सपोर्ट में आई हूँ एंड ये एक बहुत बड़ा प्रोग्राम है, आगे भी इसका काफी चर्चा होना चाहिए, तो इस वजह से मैं ये सपोर्ट करने के लिए उषा ताई के लिए आई हूँ. ताई, आपण या कार्यक्रमाला आलात एकंदरीत काय, आपले संकल्पना काय आहे किंवा काय विचार केलात आणि महिला सबलीकरणासाठी हे जे पहिलं पाऊल महाराष्ट्र शासनाने किंवा महिला आयोगाने उचलले, काय सांगाल? तसं खरं सांगायला गेलं तर पहिल्यापासूनच या संदर्भात पावलं उचलली गेलेली आहेत. पंकजाताई या विभागाच्या कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि मी त्यांच्या कमिशनवर, बाल हक्क आयोगावर सदस्य म्हणून काम करते महाराष्ट्र राज्यावर, त्यामुळे ह्या विषयाशी अत्यंत जवळनं ओळख आहे. महिला सबलीकरणासाठी फंड देणं असं किंवा प्रोग्राम असेल किंवा विविध मुद्दे घेऊन ते सक्षमीकरण करणं असेल, म्हणजे महिलांच्या ज्या काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या समस्या आहेत त्या जास्तीत जास्त कशा पॉझिटिव्हली आपल्याला निपटून टाकता येतील, तो एक विषय झाला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली, त्याच्यावर बॉडी नियुक्त करण्यात आली, त्यांचे अध्यक्ष आहेत मॅडम, आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. तर ही सगळी जी सकारात्मक कामं आहेत ती कुठेतरी यांच्या जवळ घेऊन जाणारी कामं आहेत आणि त्यांनी अगोदरपासूनच ही पंकजाताईंनी ह्या चळवळीला खूप पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या आपल्या विजयाताई रहाटकर असतील, त्यांनीही जो कामाचा सपाटा लावला, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणं, शहरांमध्ये जाणं आणि तिकडच्या तिकडे समस्या सोडवणं, ही जी काही एक फार पॉझिटिव्ह स्टेप आपण म्हणायला पाहिजे, म्हणजे शासन तुमच्या दारी, आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्यांनी हे साध्य केलं. आणि मी पक्षाची फार जुनी कार्यकर्ता आहे, मी पहिल्यापासून काम करते, माझ्या पक्षाचा मला अभिमान आहे. आता आम्ही सत्तेत आहोत आणि अत्यंत उत्तम प्रकारे सगळ्या घटकांना सामावून घेण्याची जी वाईडली प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेमध्ये आम्ही कुठेतरी सहभाग असणं आमचं गरजेचंच आहे. आम्ही सहभागी होतोच आहोत आणि आम्ही राहणार. आमच्या शासनाला शुभेच्छा, या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. पुणेकर नागरिकांना, पुणेकर महिलांना ह्या नारी शक्तीच्या वारीच्या संदर्भातनं किंवा ह्या माध्यमातून आपण काय संदेश द्या? खरं म्हणलं ना तर आत्ता ह्या कार्यक्रमाला सगळ्यात पहिलं म्हणते ना, हिंदू आहे ना मुसलमान आहे, सबसे पहिले हम इन्सान आहे. आज सब वारकरियों को मेरा सलाम आहे की वे हमारे पुणे में आए, उनका स्वागत इतने जोर से हुआ, इसके बाद भी और
ज़्यादा से ज़्यादा ताकत लगा कि हम लोग इसके बाद में और काम करेंगे। जो महिला है, महिला की जो प्रॉब्लम है वो सॉल्व करने की हम कोशिश करेंगे। मैं भारतीय जनता पार्टी अपने खासदार गिरीश बापट इनके मतदार संघ की माजी नगर सेविका है। ना गिला करते हैं, ना शिकवा करते हैं, सब वारकरी यहाँ से सब अपने घर तक पहुँचे यही दुआ करते सलामत। कुठलाही उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतात महिला कार्यकर्त्या। अशाच काही महिला कार्यकर्त्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आशिष तिवारींनी। बघूया काय म्हणतायत या महिला कार्यकर्त्या। या सगळ्या नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची कामगिरी जर कोणी बजावत असेल तर इथले कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि महिला वर्ग असतो। या विशेष वारीमध्ये काही विशेष महिलांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं, विशेष सहभाग दिला। घरातलं सांभाळून बाहेरचं सामाजिक कार्य करणं, अवेअरनेस करणं खूप मोठी गोष्ट मानली जाते। आपल्यासोबत उषाता आहेत, आपण उषातांशी बोलणार आहोत की एकंदरीत ही ह्या सगळ्या गोष्टींचं एक नियोजन करत असताना त्यांनी सगळ्या गोष्टी कशा सांभाळल्या आणि काय संकल्पना आहे, ताई काय सांगाल? तर मी माझ्याबरोबर आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण जेव्हा म्हणतो आपण तर आर्थिक विकास पहिला मुद्दा असतो, शिक्षा असतो। माझ्याबरोबर आलेले सगळे महिला हे आर्थिक विकास, आर्थिक संपन्न होत आहेत, सेल्फ हेल्प ग्रुपचे आहेत। आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास म्हणजे महिलांचं सक्षमीकरण, महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक विकास घडवावा या दृष्टीने आमची संस्था काम करते। त्या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या ग्रुप्सला आम्ही वेगवेगळी कामं देतो, जसं की अन्नछत्र चालवणे म्हणजे कमी पैशामध्ये ना नफा ना तोटा याच्यावर गरजू गरीब लोकांसाठी, ऑफिसेसच्या लोकांसाठी जेवण पुरवणे आणि महिलांना बचत गटातनं आर्थिक सहाय्य जे लागतं ते सगळं आम्ही त्या महिलांना पुरवतो। त्यातून त्या महिलांचा स्वतःचा, त्यांच्या कुटुंबाचा आणि संस्थेचा सुद्धा विकास घडत असतो। अशा विविध प्रकारचे उपक्रम संस्था चालवते। पालखीसाठी विशेष उपक्रम म्हणजे आमच्या संस्थेकडून दरवेळे महिला वारकरींसाठी स्वच्छतागृह खूप अडचणीचं असतं, तर आमच्या संस्थेकडून हडपसरमध्ये खास महिलांसाठी स्वच्छतागृह पहिलं उभारलं जातं। त्यानंतर आम्ही वारकऱ्यांसाठी जेवणाची एक आमच्याकडे सोय करतो। आम्ही साधारण 300 लोकांचं जेवण त्या दिवशी संस्थेकडून असतं। उपवासाचा दिवस असेल तर खिचडी किंवा जी काही सेवा असेल तर ते सगळं असतं। आजारी वगैरे कोण पेशंट असेल, वारकरी जर कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी आपण आवर्जून डॉक्टरची सोय किंवा औषधं गोळ्या त्यांना जे काही आवश्यकता आहे ते पुरवण्याचा प्रयत्न करतो। नक्कीच आपल्याकडे काय जबाबदारी आणि आपण कुठल्या पद्धतीने हे सगळं नियोजन केलं, काय काम केलं? मी नमस्कार, मी तळेगाव दाभाडेचे माझी नगराध्यक्ष बोलते आहे। प्रथमतः या सर्व नारी मंच संघटनेला माझा त्रिवार वंदन आणि हे जे पाऊल उचललं आहे नारी संघटनेने त्याला माझा भरभरून माझा आणि माझ्या पूर्ण नगरपालिकेच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे। आणि चूल आणि मूल, फक्त मला एवढंच सांगायचं आहे, चूल आणि मूल ह्याच्यात स्त्रियांनी महिलांनी न अडकता आज असंच पाऊल पुढं घेऊन आणि पुरुषांच्या बरोबरीने आज आपण काम केलं पाहिजे। आज तेवढाच मान, तेवढाच हे सरकारनेही आपल्याला दिलेलं आहे तर त्याचा सदुपयोग महिलांनी जरूर करावा। नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत आहेत कसबा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा, ते या कार्यक्रमाला आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। ताई एकंदरीत काय सांगाल, या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे, आपण या कार्यक्रमाला आलेलो आहात महिला सबलीकरणासाठी, काय सांगाल? महिला सबलीकरणासाठी आज आपण आलेलो आहोत हे करत असताना आज साधू संत येती घरातोची दिवाळी दसा याप्रमाणे आज पुण्यामधलं वातावरण खूपच चांगलं आहे। आणि पुणे तिथे काय उणे, पुणे हे एकच ठिकाण असं आहे की जिथे पाहुण्यांचं स्वागत आपण खूप चांगल्या प्रकारे करतो। आणि त्याचंच औचित्य साधून आज वारी नारी शक्तीची हा महिला आयोगाने कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्या महिलांची आहे आणि हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश हाच आहे की आपल्या सरकारने ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या योजनांची आपण एक दिंडी इथे काढणार आहोत आणि त्या दिंडीमार्फत आपल्या सर्व पुणेकरांना योजनांची माहिती करून देणार आहोत। आम्हाला खूप आनंद वाटला की दिंडीमध्ये आल्यामुळं आणि छान वाटलं। की सगळ्यांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावं आणि सगळ्यांनी म्हणजे अगदी आतुरतेने पुण्यातले सगळे लोक दिंडीची वाटच बघत असतात की सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला अगदी आवर्जून यावं। आम्ही आलो तुकाराम ज्ञानोबाचं नाव कमावे करता, पुणेकर आहे ना, आमचे पुण्याचे लोक एकदम देव माणसं आहेत सगळे, की सगळ्यांनी ज्ञानोबा तुकाराम भजन म्हणत चालावा,
पंढरीच्या वाट्याला। हा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। जो महिला है वो सशक्त है, उसके 10 हाथ हैं, एक हाथ से वो घर का काम करती है, बच्चे संभालती है, सब काम करती है और बाहर भी काम करती है। मैंने अभी तक 211 प्रोजेक्ट्स किए हैं जिनमें सबसे ज़्यादा महिलाओं के लिए काम किया है और बच्चियों के लिए काम किया है, जिनमें बच्चियों का पढ़ाई लिखाई, महिलाओं के लिए कामगार और उनकी सर्वाइकल कैंसर का कैंप, उनकी देखभाल करना, कैंसर को जो जूझती हैं महिलाएं, उनके लिए हम बहुत काम करते हैं। और उसके साथ साथ स्कूल बनाते हैं छोटे बच्चों के लिए, स्कूलों हमने अभी एक स्कूल शुरू किया है लवाड़े विलेज में, पूरा का पूरा स्कूल, कुछ भी नहीं था वहाँ पे। पंडिता रमाबाई मुक्ति मिशन में हमने सैपलिंग लगाई है ताकि ग्रीन एनवायरनमेंट हो, मोदी जी के हिसाब से वैसा ही चलना चाहिए, स्वच्छता और ग्रीन। हमारी उषा जी हैं जो उन्होंने हमें यहाँ खींचा और लाए, और राष्ट्रीय महिला मुक्ति मोर्चा बहुत ज़्यादा काम कर रही है पुणे में, और इसकी मुझे बहुत खुशी है कि मैं इनके साथ हूँ, और इनका बहुत बहुत धन्यवाद कि हमें साथ में जोड़ा। याचबरोबर या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, यामध्ये कर्नल कौशिक, पल्लवी कौशिक, शिक्षणाचं महत्त्व सांगणाऱ्या शिक्षिका, त्याचबरोबर राष्ट्रीय ग्राहक सेवा संघटना, व्यापारी संघटना, वाहतूक संघटनेतील रिक्षा चालक यांचा देखील सहभाग होता। वेगवेगळ्या राज्यातील लोकही यावेळी मागे राहिले नाहीत, त्या सर्वांनी मिळून चित्ररथ दिंडीला पाठिंबा दिला आणि या संकल्पनेवर स्तुतीसुमन उधळली आहेत। कार्यक्रमासाठी कर्नल कौशिक आलेले आहेत या नारी शक्तीच्या कार्यक्रमाला सपोर्ट करण्यासाठी, आपण कर्नल साहेबांशी बोलणार आहोत। सर क्या कहेंगे इस प्रोग्राम के बारे में? ये मैं ये कहूँगा कि महिला मोर्चा का ये बहुत ही अच्छा इनिशिएटिव है, जो वारी में जो भी लेडीज़ हैं वो आई हैं, उनको सिस्टमेटिक तरीके से उनको गवर्नमेंट की योजनाओं से, पॉलिसी से अवगत करने के लिए ये बहुत ही अच्छा इनिशिएटिव है। कॉन्शियस तरीके से बहुत एफर्ट किया है विजया जी ने इतने लोगों को इकट्ठा करना, और लेडीज़ के उनके ओवरऑल डेवलपमेंट के लिए जितना हम कर सकें उनका ऐसा सोचना है और ऐसा एफर्ट है। तो मैं रियली इस एफर्ट से बहुत ही ज़्यादा खुश हूँ एंड ऑल द बेस्ट। मेरा नाम पल्लवी कौशिक है और मैं मिसेज यूनिवर्स डिवोटेड 2017 हूँ। बहुत अच्छा लगता है ऐसे कार्यक्रम में आना जहाँ पर एक महिला होके महिलाओं को सपोर्ट करने का अवसर मिलता है। मोदी सरकार ने बहुत सारी योजनाएं महिलाओं के लिए लागू की हैं, और उसी योजनाओं को वारी में जाने वाली सारी महिलाओं को बताने के लिए हम सब इकट्ठे हुए हैं। एंड राहटकर जी ने ये बहुत ही अच्छा इनिशिएटिव लिया है, उषा वाजपेयी जी ने बहुत अच्छा आयोजन किया यहाँ पर, और हम सब बहुत धन्यवाद दिल से करते हैं उन सबका जो इस अच्छे काम के लिए जुड़े हैं। एंड आगे चाहेंगे कि आगे भी हम ऐसे ही महिलाओं को सपोर्ट करते रहें। नमस्कार, मी राखी राजकर, शिक्षिका म्हणून काम करते। सावित्रीबाई फुलेंचं मी गेले 20 वर्ष झालं ज्ञानदानाचं काम करते आहे। माझ्या शाळेतल्या या मुली आहेत आणि या या ह्या रथामध्ये, नारी शक्तीच्या रथामध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून देणार आहे। या तक्त्यांमधून डोक्यावर तुळस असणार आहे, अध्यात्म डोक्या आजरी असलं तरी हातामध्ये पाठी असली पाहिजे, हा संदेश आम्ही संपूर्ण महिलांना, वारीत चालणाऱ्या महिलांना देणार आहोत। आपल्याबरोबर आज किती आपण किस्मत आणि भाग्यवान आहोत की आपल्याबरोबर एक शहीद माता पण सामील झाल्या आहेत आणि ते ह्या दिंडीला सपोर्ट करायला आलेले आहेत। आपणहून येतात, प्रत्येक सामाजिक कार्याला ते सपोर्ट करतात आणि आज ते इथे आल्यात म्हणून आम्ही सगळ्यांचा फार सन्मान वाढला आहे दिंडीचा। मी त्यांना अनुरोध करेल की ते दोन शब्द बोलणार आहे आपल्याला। नमस्कार, मी शहीद सौरभ फराटे याची आई, 2 वर्ष झाले सौरभला जाऊन, पण असं या पुणे शहरातून महिला आयोगातर्फे किंवा अन्य कुठल्याही संस्थेतर्फे मला प्रत्येक कार्याला आमंत्रित केलं जातं, खूप बरं वाटतं। आणि मूल गेल्याचं दुःख थोडंसं विसरायला होतं, आणि माझा मुलगा गेला शहीद होऊन आज 2 वर्ष झाले, पण त्याचं नाव अजूनही अमर आहे आणि कायमस्वरूपी त्याचं नाव अमरच राहणार आहे। आणि ह्या कार्यक्रमांना मला बोलवलं त्याबद्दल मी आमच्या मॅडम उषाताई यांचे मी आभारी आहे, आणि ह्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला मला असं प्रत्येक ठिकाणी बोलवत जावं ही त्यांच्याकडून मी अपेक्षा करेन। आय एम सुभाष आकडे, माय कंपनी नेम इज सुभाष अँड असोसिएट्स। मॅडम वाजपेयी कॉलर्स इन्व्हाइटेड अस विथ अवर ग्रुप फॉर दिस फंक्शन ऑफ वारी नारी शक्तीची, अँड वी आर सपोर्टिंग टू हर फॉर दिस फंक्शन, अँड वी विश हर ऑल दी सक्सेस टू दिस फंक्शन।
महिलांना रूट लेवलला एज्युकेशन, अवेअरनेस, उद्योग असेल किंवा मग त्यांचं हायजेनिक असेल किंवा त्यांचा स्वतःचा अवेअरनेस असेल, त्यासाठी आम्ही ही वारी प्रमोट करतो आहोत. शिक्षणाचं महत्त्व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेने महाराष्ट्रात दिलेलंच होतं, पण त्याच्यानंतर जी पुढची पिढी आहे या पिढीमध्ये ते पर्क्युलेट व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे, आणि त्या माध्यमातून हे जे सगळं टीम आहे हे पूर्ण याच्यासाठी काम करते आहे. आणि अशीच वारी पंढरपुरापर्यंत जाईल, कारण हे तुकाळ्याची वारी होती, खांद्यावर पताका त्यांनी एज्युकेशनची घेतली होती, विज्ञानाची पताका होती, आता ही महिलांनी पताका घेतली आणि महिलांनीच प्रमोट करावं लागेल, तरच भारताचं भविष्य महिलांच्या हातातच आहे हे मी ठासून आणि घासून सांगतो. मैं वारकरियों के संबल प्रदान करने के लिए आया हूँ. मेरा नाम दिनेश खंडेलवाल है और मैं महाराष्ट्र राजस्थान प्रवासी परिषद का अध्यक्ष हूँ. व्यापारी भाइयों को साथ लेकर इसलिए आया हूँ कि वो भी जो वारकरी भाई है इनको संबल प्रदान करें, और ये हर वर्ष जो पैदल पंढरपुर जाते हैं इनके दर्शनों से जो पुनित लाभ मिलता है हम सबको भी वो लाभ उठाना चाहिए, और इसीलिए व्यापारी लोग अभी दुकान थोड़ा एक घंटा पर बाद में खोलकर पहले इनके दर्शनों के लिए यहाँ पर आए हैं. मैं भरत शर्मा, ये भक्ति और शक्ति का अद्भुत संगम है और मैं राजस्थान से आया हूँ और हर साल आता हूँ इसके दर्शन करने के लिए. धन्यवाद. आम्ही आपला आभार प्रकट करणार आहे की लोकसेवा वाहतूक संघटनाचे प्रेसिडेंट आपल्या बरोबर आलेले आहेत. सगळे रिक्षा असोसिएशन सिक्स सीटर हे दिंडीला सपोर्ट करायला आलेले, त्यांचे आम्ही खूप आभार प्रकट करते. वर्षा डाळे त्यांच्याबरोबर नेहमीच काम करत असतात, ॲडव्होकेट आहेत, सुवर्णताई पण त्या लोकांबरोबर सतत काम करत असतात. आज हे लोक इथे येऊन हे दिंडीला सपोर्ट करायला आले, त्यासाठी मी दोन शब्द त्यांना रिक्वेस्ट करते की बोला. नमस्कार सर्व, आम्ही लोकसेवा वाहतूक संघटनेमार्फत पुणे शहराच्या वतीने आम्ही सर्व दिंडीमध्ये वर्षाताईच्या नेतृत्वाखाली हजारो रिक्षा चालक वारंवार आम्ही दिंडीमध्ये सामील होतो, आणि कसल्याही सामाजिक अडचणीला धावून किरकोळ याला सामाजिक याला आम्ही सपोर्ट करतो, आणि ताईचं मोठं योगदान असल्यामुळं सर्व त्यामुळं आम्हाला कुठल्याही आम्हाला वरूनच ताईंचा आदेश असतो. कुठल्याही समस्या असतील एकदम तळागाळातील वस्ती पातळीवरच्या तरी त्या आमच्या कानावर घाला, आपण वरच्या लेवलनं त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, ना हजारो ताईंनी आमच्या समस्या सोडवलेल्या म्हणून आज शेकडो आम्ही सामील आहेत. महिलांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्यांबाबत जागृती, त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती पोहोचवणं हा चित्ररथ दिंडीच्या उपक्रमामागचा उद्देश. या कार्यक्रमात याच संदर्भातले पुस्तक प्रकाशित करून पालखीचं पूजन करण्यात आलं. दिंडी चालली अभियानाची वाट बाई स्त्री शक्तीची असं म्हणत या दिंडीची सुरुवात केली गेली. कार्यक्रमाच्या शेवटी नीलम गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या दिंडीबद्दल त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. काय सांगाल, आज एक वेगळ्या अनोख्या वारीचं आज उद्घाटन तुमच्या हातून झालेलं आहे. खास करून महिलांना खूप गरजेची होती महिला जागृतीची, महिलांविषयीचे अधिकार, त्यांच्यानंतर आरोग्य आणि इतर गोष्टींसंदर्भात. आज पुणे शहरामध्ये शनिवारवाड्यावरती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने प्रबोधनासाठी काही पुस्तकं प्रकाशित करून संपूर्णपणे या दिंडीमध्ये एक महिला सक्षमीकरणाची दिंडी म्हणून आयोजित केलेली आहे. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला येण्याने मला फार आनंद वाटला, कारण मी उपसभापती म्हणून जबाबदारी घेतली त्यावेळेलाही सभागृहात बोलले होते की महाराष्ट्रामधले थोर समाजसुधारक नसते तर आमच्यासारख्या महिलांना ना आमदार होण्याची संधी मिळाली असती, ना उपसभापती म्हणून 60 वर्षांनी संधी मिळाली असती. आणि पुणे शहर हे प्रबोधनाच्या परंपरा असणारं शहर आहे, आणि ज्या कारणासाठी ही वारी जाते आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला, तर त्या विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद मिळावेत, महाराष्ट्रामध्ये पाऊस लवकर यावा, व्यवस्थितपणे शेतकरी सुखी व्हावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत, हुंड्यासाठी शेतकऱ्या मुलामुलींची लग्न थांबू नयेत, बेरोजगारांना नोकरी मिळावी, आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची, सामान्य माणसाची अस्मिता आणि सन्मान राहावा, महिला सुरक्षा राहावी, या सगळ्या मुद्द्यांसाठी म्हणून माझं विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं आहे. आज पालखीमध्ये राजमाता जिजाऊ साहेब भोसले आणि सावित्रीबाई फुले यांना आम्ही जे वंदन केलं त्यामधून सुद्धा एक वेगळ्या प्रकारची प्रबोधनाची परंपरा पुढे जाते, आणि त्यामध्ये मला सहभागी व्हायचा सन्मान मिळाला त्याबद्दल मी आभारी आहे. परंतु महिलांची स्वच्छतागृह, पोलिसांनी महिलांशी संवेदनशीलपणे वर्तन करणं, त्याचबरोबर शेतकरी महिलांना योग्य त्या पद्धतीने जमिनीमध्ये विकासाची संधी मिळणं, या मुद्द्यांवर मी पुढच्या 3 दिवसांमध्येच अनेक बैठका आणि कार्यक्रम ठेवलेले आहेत.
जेणेकरून मला उपसभापती पदाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग सामान्य महिलांसाठी करून देता येईल. तुम्ही बरोबरीची भूमिका मांडली पुरुष आणि महिला त्याबद्दल. मुळामध्ये जन्मतः शारीरिकदृष्ट्या जरी महिला आणि पुरुष वेगळे असले तरी आपण बघतो की अंतराळयान चालवण्यापासून ते नांगराला जुंपून घेण्यापर्यंत आज महिला सर्व प्रकारचे कष्ट बुद्धी वापरताना दिसत आहेत. अशा वेळेला त्यांना समान प्रकारची संधी सर्व क्षेत्रात मिळाली पाहिजे ही आमची भूमिका राहिलेली आहे. आणि त्याच्यावरती काम करत असताना पुरुष वर्गाचं सहकार्य मिळालं पाहिजे, परंतु जे सहकार्य देणार नाहीत त्यांना प्रबोधन आणि कायदा या दोन्हीची आवश्यकता आहे हे अधोरेखित करणारा आजचा कार्यक्रम आहे. त्याची आजच नियुक्ती झालेली आहे माझी, कारण सभागृहात मी त्याची लक्षवेधी लावली होती आणि सन्माननीय आरोग्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्याच्यावर माझ्यावर अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकून अन्य महिला सदस्य जे आहेत त्यांनाही त्याच्यात नेमलेलं आहे. तर या लक्षवेधीत जी आम्हाला उत्तरं मिळाली होती त्याचा पाठपुरावा या समितीकडून करण्यासाठी मी लवकरच त्याची बैठक घेऊन त्याला अधिक चालना आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न 100% असणार आहे.